सन्माननीय व्यासपीठ व सभागृहात उपस्थित आपल्या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती व्याख्यान मालेचे पाचवे पुष्प गुंफण्यासाठी आज आपण समवेत आहेत. बँकिंग व्यवसाय क्षेत्रातील एक थोर विचारवंत म्हणून ज्यांची ख्याती आहे असे सन्माननीय श्री अतुल खिरवाडकरजी, व्यवस्थापक संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण जनता सहकारी बँक लिमिटेड. तेरा अखलाक दे रहा है पता तेरी बुलंदी का, अखलाक म्हणजे आचरण. तेरा अखलाक दे रहा है पता तेरी बुलंदी का, तेरा ये झुक के मिलना कह रहा है आसमा तू है, तेरा ये झुक के मिलना कह रहा आसमा तू है. आभाळासारखं ज्यांचं मन आहे आणि आभाळासारखं ज्यांचं कार्यकर्तृत्व आहे असे आदरणीय श्री अतुल खिरवाडकरजी. विविध पदांवर काम केलेल्या अतुल खिरवाडकर यांचे कल्याण जनता सहकारी बँकेच्या विस्तारात महत्वपूर्ण योगदान आहे. बँकिंग विषयातील जाणकार असलेले अतुल खिरवाडकर हे अभ्यासू व्याख्याते आहेत. त्यांनी वाणिज्य विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स आणि सर्टिफाईड असोसिएट ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सचे अभ्यासक्रम देखील पूर्ण केले आहेत. तसेच ते सर्टिफाईड ट्रेजरी मॅनेजर आणि सर्टिफाईड एक्सपर्ट बँकर आहेत. 42 वर्षांहून अधिक काळ बँकिंगच्या क्षेत्रामध्ये सर कार्यरत आहेत. त्यापैकी त्यांना सार्वजनिक क्षेत्रातील बँकेमध्ये 15 वर्षांचा आणि सहकारी क्षेत्रातील बँकिंगमध्ये 27 वर्षांचा अनुभव आहे. ते गेल्या 8 वर्षांपासून बँकोचे प्रमुख संसाधन व्यक्ती आहेत. 6,000 कोटी रुपयांचा व्यवसाय असलेल्या आघाडीच्या मल्टी स्टेट शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँकेचे ते 13 वर्षांपासून MD आणि CEO आहेत. ते विविध संस्था आणि महाविद्यालयामध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्य करतात. यामध्ये मुंबई विद्यापीठ, RBI, कॅब, नॅफकॅब, कर्नाड संशोधन केंद्र इत्यादींचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाने त्यांना बँकिंग विषय तज्ज्ञ म्हणून मान्यता दिली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंटला देखील अभ्यासक्रमाच्या संदर्भात ते सतत मार्गदर्शन करत असतात. ते अनेक स्वायत्त विद्यापीठाच्या अभ्यास मंडळात देखील आहेत. ते विविध नागरी सहकारी बँकांना कधी कोणत्या विषयामध्ये जर मदत हवी असेल तर मदतीचा हात देऊन सहकार्य करतात. नॅफकॉप महाराष्ट्र फेडरेशन नागरी सहकारी बँकांना प्रभावित करणाऱ्या विषयांवर सातत्याने त्यांच्याशी संवाद साधते. इंडियन बँक असोसिएशनच्याही देशातील महत्वाची प्रमुख बँकेच्या संदर्भातील सल्लागार संस्था आहे. या संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीवर देखील त्यांची निवड झाली आहे. त्यांचे स्वतःचे युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलचे जवळजवळ 2,000 हून अधिक सबस्क्रायबर आहेत. 90 हून अधिक व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेले आहेत. त्यामार्फत बँकिंग क्षेत्रातील अनेक गुंतागुंतीच्या संकल्पना तसेच नवीन प्रवाहावरती ते प्रकाश टाकत असतात. कोविडच्या महामारी दरम्यान विविध विषयांवर त्यांनी 32 वेबिनार आयोजित केले. बँकिंग व्यवसायामध्ये काम करीत असताना तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कशा पद्धतीने करता यावा जेणेकरून बँका तिथे काम करणारे सर्व कर्मचारी आणि ग्राहक यांना फायदा होईल याचा ते सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असतात आणि प्रयत्नशील असतात. त्यांच्या बँकिंग क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. आज आपल्याशी ते बँकिंग क्षेत्रातील सहकार या विषयावरती संवाद साधणार आहेत. सर, मी आपण इथे सोलापूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या वतीने खूप मनपूर्वक स्वागत करते आणि नक्कीच या विषयावरती इथे उपस्थित असणाऱ्या आपल्या मार्गदर्शनातून खूप भरीव ज्ञान आम्हा सर्वांना प्राप्त होईल अशी अपेक्षा ठेवते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. कीप युअर मोबाईल सायलेंट मोड. बँकर नसून एक शिक्षक आहे त्यामुळे मला अशा गोष्टी सांगतात. बऱ्याच दिवसांनी 31-33 तुम्हाला मला ऐकायला मिळाली. खूपच छान इंट्रोडक्शन मॅडमने दिलं. मी खर तर या कार्यक्रमाला येण्यास तयार झाल्याचं कारण एकच आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या साम्राज्यातील एका गावामध्ये माझा जन्म झालाय आणि या कार्यक्रमाला मी नाही म्हणणं शक्य नव्हतं. म्हणजे एखाद्या शाळेने जरी बोलवलं असताना या नावाखाली तरी मी गेलो असतो. युनिव्हर्सिटी ही लांबची गोष्ट राहिली.
पण आनंद आहे आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला मिळतोय. माझी एक सवय आहे, चांगली आहे का वाईट आहे मला माहित नाही, कुठल्याही भाषणाची तयारी नाही करत किंवा स्क्रिप्ट नाही आलं ते बॅक ऑफ द माइंड चालू असतं ते फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो. तरी पण काही औपचारिकता आपल्याला पूर्ण करायची असतात त्या मी पूर्ण करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी शंकरराव मूर्ती पाटील स्मृती व्याख्यानमाला याच्यामध्ये बँकिंग क्षेत्रातील सहकार या विषयावर माझे विचार मांडण्याकरता मला इथे बोलवलं, त्याबद्दल मनापासून माझं व्याख्यान कंटाळवण होणार नाही याची मी काळजी नक्की घेईन. मंचावर असलेले माननीय डॉक्टर मृणालिनी फडणवीस, माननीय श्री संग्रामसिंह जयसिंह मूर्ती पाटील न्यायालय कुमारी स्वरूपा आणि जयसिंह मोहिते मोहिते पाटील डॉक्टर राजेश गीतदेवा कुलसचिव युपी निघारे मनापासून अभिवादन. आणि मंचासमोर बसलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी, मला जो खरं तर विषय दिलाय तो विषय संपूर्ण दिवस बोलण्याचा आहे, म्हणजे अख्खा दिवस मी बोलू शकतो, सहा सात तास तेवढं मी नाही बोलणार, मी तेवढं तुम्हाला कंटाळवणं करणार. थोडासा इतिहास, जास्त वर्तमान आणि थोडस भविष्य अशा तीन टप्प्यामध्ये मी हा विषय तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन. 42 वर्षे बँकिंग मध्ये काम केल्यामुळे बँकिंग बद्दल एकदा बोलायला लागलो की असं माईकच मोंडूक समोर आलं की थांबता येत नाही, ते अनस्टॉपेबल होत राहत. आणि त्यामुळे तुम्हाला ज्या वेळेला वाटेल की मी तुम्हाला फार कंटाळवण करतोय हात वर करा मी थांबेल. पण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सहकार या शब्दाचा अर्थ आपण जपतो, शब्दाचा अर्थ सांगण्याची गरज नसते. याच कारण असं की तुम्ही सगळे इथे आलात, कोणाच्या तरी आव्हानाला मान देऊन आलात आणि त्या ज्या आव्हानाला तुम्ही मान दिलं, जो मान दिला तो सहकार, मी सहकार्य केलं. स्वतःची स्वतः बरोबर असलेला जो मान आहे त्याला आपण सहकारच म्हणतात. नॉर्मली सहकार करतात दोन व्यक्ती लागतात एकमेकांची सहकार्य, पण स्वतःच स्वतःशी सहकार्य या संकल्पनेचा एकदा विचार करून बघा, तुम्हाला वेगवेगळे अर्थ आणि वेगवेगळे आयाम लागतील. आणि साधारणपणे 1700-1800 शतकामध्ये थोडीशी नोंद आहे की सहकाराची सुरुवात खरं तर स्कॉटलंड मध्ये झाली, रेकॉग्नाइज्ड और रेकॉर्डेड. थोडे इंग्रजी शब्द येतील पण त्याला मला पर्याय नाहीये, कारण आपल्या देशामध्ये असलेलं रेग्युलेशन अजूनही इंग्रजीमध्ये होतं आणि आपल्याला जो इंग्रजीचा लाभलेला लढा आहे तो अजूनही गेलेला नाही. थोडं विषांतर होईल पण गंमत म्हणून सांगतो, मी मध्यंतरी एक जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी मल्टी स्टेट ऍक्ट करता फॉर्म झाली होती, बिल गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केलं डिसेंबरमध्ये, आणि त्याच्यावरती नॅपकॉपच्या वतीने कायद्यामध्ये खरं तर काय बदल आवश्यक आहे, देशभरामध्ये मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँका आणि मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज यांना काय क्लेश होत आहे किंवा काय त्रास आहे, त्याच्याकरता मी त्या जेपीसी पुढे अपियर झालो होतो. 32 खासदार होते, 32 खासदारांची जेपीसी, ते सर्व पक्षांचे, अधीर रंजन चौधरी पासून डायरेक्ट कोबऱ्यांपर्यंत सगळे भाजप काँग्रेस सगळे लोक होते. तर मला लोकसभा सेक्रेटरीने एक पत्र पाठवलं की तुम्हाला ते जेपीसी ला अफेअर व्हायचं आहे, पण त्याची पहिली अट अशी असणार आहे की तुम्ही ज्या वेळेला त्या ओरल विटनेस बॉक्स मध्ये जाल त्यावेळेला जेपीसीच्या चेअरमनला मुजरा करा. बघा, ब्रिटिश सोडून अनेक वर्ष झाली, 75 नक्कीच झाली, पण यू हॅव टू बाउ बिफोर द चेअर. तुम्ही बोलायला उभं राहिलं की नमस्कार नाही चालणार आहे, तुमच्या संस्कृतीमधला नमस्कार नाही चालणार आहे, तुम्हाला काय करायचंय,
तुम्हाला बहु करायचंय, म्हणजे थोडक्यात गुजरा करायचा, आणि तुमचं बोलणं थांबलं की त्या बॉक्समधून बाहेर येताना पुन्हा एकदा मुजरा करायचा. तर त्या लोकसभा सेक्रेटरीला अपील केली की मी काय बहु नाही करणार, मी नमस्कार करीन, मी जे शिकलोय मला माझी शिकवण आहे, नमस्कार करीन. त्यांनी ते काय माझं ऐकून नाही घेतलं. मी बहु केला पण शेवटी मला सेक्टरचं बरं करायचंय, त्यामुळे मी मुजरा केला. पण 75 वर्ष होऊन देखील आपण त्या 24% बाहेर नाही पडलो. म्हणजे हे उदाहरण 20 जानेवारी 2023 मी तुम्हाला देते, फार काही जुनं उदाहरण देते. आणि विषय काय? सहकार. सहकारी कायद्याच्या तरतुदी ज्या काही केल्या त्या कशा अर्धवट आहेत, अपूर्ण आहेत वगैरे वगैरे वगैरे, तो आत्ताचा आपला आत्ताचा विषय नाही आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की 400 वर्षापूर्वी सहकार सुरू झाला, पण कॉपरेशन किंवा कॉपरेटिव्ह आर द बेस्ट फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन हे युनायटेड नेशन्सला कळायला 2012 साल उजाड. इट वॉज इन 2012 की ग्लोबली कॉपरेटिव्ह आर द बेस्ट फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन हे म्हणण्याचं कारण काय आहे, किंवा युनायटेड नेशननी अशा पद्धतीने एक वर्ष आपण साजरं करूया हे करण्याचं कारण काय आहे? तर त्याच्यामध्ये भारतानी रचलेले कॉपरेटिव्ह प्रिन्सिपल्स, माझ्याकडे इंग्रजी मध्ये पण त्याचा मराठी अर्थ तुम्हाला सहजगत्या कळू शकतो. देर आर 7 प्रिन्सिपल्स ऑफ कॉपरेशन आणि ते असे आहेत: व्हॉलंटरी आणि ओपन मेंबरशिप, डेमोक्रॅटिक मेंबर कंट्रोल, इकॉनॉमिक पार्टिसिपेशन ऑफ मेंबर्स, ऑटोनॉमी अँड इंडिपेंडन्स, एज्युकेशन, ट्रेनिंग, इन्फॉर्मेशन, कॉपरेशन अबाउट कॉपरेटिव्ह, कन्सर्न फॉर द कम्युनिटी. हे जे 7 विषय आहेत याच्यामध्ये इंग्रजीमध्ये असं म्हणतात की ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. लोकांनी लोकांच्या भल्याकरता स्थापन केलेली संस्था आणि त्याच्यामध्ये असलेले वेरियस बिझनेस अँगल, सर्व्हिस अँगल जे काय असतील ते. भारतामध्ये पहिल्यांदा ब्रिटिश गव्हर्नमेंटनी 1912 साली सहकार कायदा केला आणि 1912 साली सहकार कायदा केल्यानंतर आपला विषय जो आहे तो बँकिंग मधील सहकाराविषयी, त्यामुळे मी तो टप्प्याटप्प्याने त्या विषयाकडे तुम्हाला घेऊन जाईल. 1912 साली सहकार केला, परंतु 1904 साली पहिली सहकारी बँक स्थापन झाली, सोसायटी स्थापन झाल्या त्या. सहकारी बँक ही 1904 साली झाली, ती नंतर बुडाली. गुजरात मधली एक बँक होती अनन्य सहकारी बँक, पण त्याच्यानंतर अनेक बँक आहेत, म्हणजे सारस्वत शामराव पासून जवळपास 100 बँका अशा आहेत की ज्यांचं आयुष्य 100 वर्षाच्या पलीकडचं आहे. म्हणजे 100 सहकारी बँका 100 वर्षापेक्षा जास्त जुन्या. रुजला आहे का सहकार, बँकिंग मधला सहकार रुजला आहे का? उत्तर नकारार्थी येत. नकारार्थी इथे याचं मुख्य कारण असं आहे की आपल्या देशामध्ये 28 राज्य आहेत आणि 8 युनियन टेरिटरीज आहेत. या 28 राज्यांपैकी 8 युनियन टेरिटरीमध्ये एकही सहकारी बँक नाही. आणि या 28 राज्यांपैकी सहकारी बँकिंग क्षेत्राचा बँकिंग मधला वाटा 2 किंवा 3% वरती गेल्या 50 वर्षात कधीच केला नाही. आणि त्याचं मुख्य कारण असं होतं की आपली साईज स्मॉल आहे, म्हणजे सहकारी बँकांची साईज जी आहे ना ती स्मॉल आहे. बँकिंग मधल्या सहकारामध्ये ज्या बँका आहेत त्यांची जी साईज जे स्मॉल आहे. आजकाल जे तुम्हाला डोळ्यासमोर दिसतं की सारस्वत बँक आहे, शामराव आहे, कालुपूर आहे, किंवा ठाणे जनता आहे, किंवा आमची बँक आहे, यांच्या साईज खूप मोठ्या झाल्या. तर या बँकांमध्ये आमच्यासारखे कमर्शियल बँकांमधले लोक आले आणि त्यांनी सहकार थोडासा मागे ठेवला, विषय सहकाराचा ठेवला, गाभा तो ठेवला, पण बँकिंग केलं. महाराष्ट्रामध्ये असलेल्या ज्या 400-425 बँका आहेत त्याच्यामधल्या या 1-8 बँका सोडल्या, तर बाकीच्या बँका तळागाळात बँकिंग करतात. बाकीच्या सहकारी बँका तळागाळात बँकिंग करतात. आणि तुम्ही भारत देशाने जे म्हटले की फायनान्शियल इन्क्लुजन करायला पाहिजे, ते सर्वात जास्त चांगलं काम सहकारी बँकांनी केलं. सहकारी बँकांमध्ये सर्वात मोठं सुंदर जी सिच्युएशन ती अशी आहे की सहकारी बँक नॉर्मली एका गावात असते किंवा एका गावात, मला माहिती आहे, म्हणजे सोलापूरमध्ये नक्की 5-6 बँका आहेत,
व्हाट इज ब्युटी ऑफ दीज बँक्स, की छोट्यातल्या छोटा ग्राहक त्या डायरेक्ट चेअरमनला भेटू शकतो. आम्हाला तुम्ही डिव्हिडंड देणार. हे जे सूत्र आहे ना, या सूत्रावरती सहकारी बँका खरं तर टिकू नये. संपर्काच्या सूत्रावरती सहकारी बँका मोठ्या प्रमाणात टिकू नये. पण कसे काळ बदलत गेला आणि केवळ संपर्क किंवा एकमेकांची असलेली आत्मीयता यांनी बँकिंग नाही चालत. 91 साली ज्यावेळेला इकॉनॉमी पूर्णपणे फ्री केली, नरसिंहन कमिटीने ज्यावेळेला पूर्णपणे फ्री केली, तिथून सहकारी बँकांची मोठी वाताहत व्हायला लागली. कारण बँकिंग नियमन जे आहे ना ते स्ट्रॉंग व्हायला लागलं आणि सहकारी बँकांमध्ये नियमनाचा अभाव हे सूत्र होत. आणि मुळात त्याच्यात जरी ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल असलं तरी मी संचालक झाल्यानंतर मला काय, ह्या सूत्राला धरून ज्या बँका चालल्या त्या अडचणीत आल्या. म्हणजे मी गमतीशीर उदाहरण तुम्हाला देतो की छोटी सहकारी बँक आहे 25 कोटीची, प्रत्येक संचालकाने त्यांची 5-5 माणसं नोकरीला लावली, 15 संचालक, 75 माणसं घेतली. ही 25 कोटीची बँक चालवायला 5 माणसं पण नकोय. माणसं किती घेतली? 75. मी संचालक आहे, माझ्या नातेवाईकाने घ्यायलाच पाहिजे. त्याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे, नेपॉटिझम, किंवा आपल्याच माणसांना पुढे घेतणं. याचा परिणाम असा झाला, याचा सर्वात मोठा परिणाम असा झाला, 2003 मध्ये एक मोठा भूकंप आला. आता कसं जसं टर्कीला आला ना तसा गुजरातमध्ये माधवपुरा कॉपरेटिव्ह बँक बुडाली. आणि ती माधवपुरा कॉपरेटिव्ह बँक कशाकरता बुडाली? एकाच व्यक्तीला 900 कोटी रुपये दिले, केतन पारेख. केतन पारेखचं स्टॉक ट्रेडिंग मध्ये मार्केट क्रॅश झालं. हर्षद मेहता नंतर झालेला सर्वात मोठा स्कॅम गुजरातमध्ये बुडाली. नरेंद्र मोदी त्यावेळेला मुख्यमंत्री होते गुजरातचे, आणि गुजरातचे होम मिनिस्टर त्यावेळेला अमित शहा होते. यांनी आर्थिक क्षेत्रामधनं प्रचंड लाथाळ्या त्या काळात खाल्ल्या आणि यांचा सहकारी बँकांवरचा विश्वासच उडाला. सब चोर आहे. खरं तसं नाही आहे. मला 27 वर्ष सहकारी बँक म्हणजे बँकांमधील सहकारमध्ये काम करताना मी तुम्हाला एक मेक सांगतो की या 27 वर्षामध्ये आम्ही सहकारी बँकांची संक्रमणावस्था संपूत छपलेलो नाही. सहकारी बँका आज देखील संक्रमणावस्थेत जात आहेत. याचं कारण आहे की होत असलेल्या बदलांना या सहकारी बँकांनी आत्मसातच नाही केलं. होणारे जे बदल आहेत ना ते स्वतःपासून लांब ठेवले आणि त्याचे परिणाम इतके गंभीर होत गेले की साधारणपणे 92 साली ज्यावेळेला लिबरलायझेशन झालं त्यावेळेला रिझर्व्ह बँकेनी प्रचंड सहकारी बँकांना लायसन्स दिले. साधारणपणे 2200 सहकारी बँका त्यावेळेला होत्या एकंदर. आज संख्या आहे 1500. मग या 3 दशकांमध्ये 700 बँका बंद करायला लागल्या. साधारणपणे 2.5 लाख कोटी लोकांचे पैसे बुडाले. त्यात 5 लाखाच्या ठेवींचं संरक्षण वगैरे सगळ्या आता 2 वर्षातल्या गोष्टी. पहिलं DICEचं प्रोटेक्शन सहकारी बँकांना होतं 10,000 रुपयाच्या ठेवी. नंतर त्या 25 झाल्या, मग 1 लाखाच्या झाल्या, मग 2 लाखाच्या झाल्या. PMC ची दुर्घटना झाल्यानंतर 5 लाखापर्यंत प्रोटेक्शन आलं. ते मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला 20-1 लाखापर्यंत मिळत. सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सगळं निगेटिव्ह आधी सांगण्याचा प्रयत्न करतोय, मग पॉझिटिव्ह जे आहे त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला वेगळ्या पद्धतीने जाणवेल. मला नियमाला धरूनच काम करायचं नाही. अशा पद्धतीने ज्या वेळेला एखादी संस्था चालते त्यावेळेला ती लवकरच अडचणीत येते. मध्यंतरी आमच्याकडे नितीनजी गडकरी आले होते एका कार्यक्रमाकरता, तर त्यांनी एक सुंदर वाक्य उच्चारलं होतं, प्रत्येक संस्था जी आहे ती त्याच्या उद्दिष्टानुसार त्यानुसारच चालली पाहिजे. मेडिकल कॉलेज आहे,
होतं की त्याच्या उद्दिष्टानुसार चाललं पाहिजे. युनिव्हर्सिटी आहे, त्याच्या उद्दिष्टानुसार चाललं पाहिजे. बँक आहे, ती बँकेसारखीच चालली पाहिजे. त्याच्यामध्ये खूप व्यापक धोरण त्यांनी खर तर जाहीर केलं. म्हणजे तर पर्पज जे आहे त्या पर्पजला तुम्ही अडियर न राहता जर काही उद्योग करायला गेला, म्हणजे लक्ष्मण रेषा ओलांडली की तुम्हाला अडचणी निर्माण होतात. सहकार क्षेत्रामध्ये प्रिसाइसली हेच झालं. अनेक बँकांनी आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर जाऊन उद्योग केले आणि सहकार क्षेत्र अडचणीत आलं. आणि सहकार क्षेत्र अडचणीत आल्यानंतर सर्वात मोठा जो विषय झाला तो असा झाला की आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडं. आम्हाला सुधारायचं नव्हतंच, आम्ही कारण शोधायला सुरुवात केली की आमचा हा जो क्लेश आहे, सहकारी बँकांचा हा जो क्लेश आहे तो कशामुळे. तर पहिलं एक जे कारण आलं 25 वर्षापूर्वी हे अजूनही वाजवलं जातं की आमच्यावरती ड्युअल कंट्रोल आहे. म्हणजे आम्हाला स्टेट कोऑपरेटिव्ह ऍक्ट मध्ये रजिस्ट्रार्स आम्हाला कंट्रोल करतात आणि बँकिंगच्या मॅटर्समध्ये रिझर्व्ह बँक कंट्रोल करते. आणि मग आम्ही बदलायचंच नाही. मराठीमध्ये जी म्हण आहे पोळी का करपली, जी म्हण आहे ती फिरवली नाही म्हणून सहकारी बँकिंगला तोच शाप काही काळ लागू होता. बदल स्वीकारले नाही आणि हे सगळे प्रश्न निर्माण झाले. खर तर सर्वसामान्यांकरता, सर्व छोट्या व्यक्तींकरता बँकांनी काम करणं आवश्यक आहे. फरक काय सहकारी बँका आणि सहकारी सोसायटी याच्यामध्ये फरक काय? तर फरक एक सर्वात मोठा फरक मी तुम्हाला सांगतो की ज्या पतसंस्था असतात आपल्या त्यांना बँकिंग नियमन लागू होत नाही. एक, त्या पेमेंट अँड सेटलमेंटची जी सिस्टीम आहे देशामधली त्याचा ते भाग नाही होऊ शकत. तुम्हाला रिझर्व्ह बँकेचा लायसन्स आलं की तुम्हाला त्या सिस्टीमचा भाग होता येतं, जेणेकरून तुम्ही ग्राहकाला चेकबुक देऊ शकता. सोपी खूण, पतसंस्था तुमच्या सेव्हिंग अकाउंटला चेकबुक नाही देऊ शकत बिकॉज दे आर नॉट अ पार्ट ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट ऍक्ट. किंवा दे आर नॉट लायसन्स्ड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आपल्याला विश्वास नाही वाटणार पण जवळपास महाराष्ट्रातल्या पतसंस्थांचे 70,000 कोटींच्या ठेवी आहेत. 70,000 कोटींच्या ठेवी आहेत आणि 30,000 पतसंस्था आहेत, अगदी गल्ली गल्लीवरती आहेत. त्या सगळ्या चांगलं काम करत आहेत, त्या सगळ्या चांगलं काम करत आहेत. पण एक संस्था, एक पतसंस्था गावात बुडाली की दुसरीला पण घरघर लागते. हे कशामुळे? तर बँकिंग क्षेत्रामध्ये ज्याला असं म्हणतात की कॉन्टॅजियन इफेक्ट. कॉन्टॅजियन इफेक्ट जो आहे की एखादी संस्था अडचणीत आली किंवा काय झालं तर त्याचा होणारा सिमिलर टाईपच्या संस्थेवरचा परिणाम. आपल्याला अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की डोळे येणं हा एक व्याधी आहे, इन्फेक्शन आहे. आणि डोळे आले की ते पसरत, कंजेक्टिव्हायटीस. हे कंजेक्टिव्हायटीस सारखं कॉन्टॅजियन आहे आणि ते वेळच्या वेळी अरेस्ट नाही केलं तर सगळी रचना ही मोठ्या प्रमाणात अडचणीत येत असते. सहकारी बँकांनी प्रगतीचं खरं तर खूप चांगलं काम केलंय. एक सर्वात महत्वाचा मुद्दा जो मला सांगावाचा वाटतो तो असा आहे की सर्वात तळागाळातल्या लास्ट मॅन इन द लाईन, जे शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचण्याचं काम या सहकारी रचनेमधील संस्थांनी केलेलं आहे. आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ऍक्सेसिबिलिटी. म्हणजे त्या छोट्या सर्वसामान्य माणसाला माझ्या गावातली बँक हा ज्यावेळेला विषय येतो त्यावेळेला की त्याची स्वतःला त्याची ती वाटते. आणि मी तुम्हाला साधं उदाहरण देतो, पुण्यामध्ये एक मोठी बँक आहे, 10 वर्ष डिव्हिडंड देत नाही, काही अडचण येत नाही. माझी बँक आहे, मला नाही डिव्हिडंड दिला तरी फरक पडत नाही. हेच तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाबतीत नाही वाटत, कारण सहकारी बँकांच्या बाबतीत असलेली जी आत्मीयता आहे ती अशा पद्धतीची प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये अशा प्रकारची रचना निर्माण झालेली आहे. आणि या सहकारी संस्थांनी, सहकारी बँकांनी देखील कोविडच्या काळामध्ये प्रचंड मोठं काम केलं होतं लोकांना मदत करण्याचं. वर्तमान परिस्थितीमध्ये सहकारी बँकांचं जर का भविष्य जर बघायला गेलं तर पीएमसीच्या घोटाळ्यानंतर प्रचंड मोठी नीजक रिॲक्शन
ही मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आणि रिझर्व्ह बँकेकडून आली. म्हणजे पीएमसीचा घोटाळा हा एक स्वतंत्र विषय आहे भाषणाचा, पण पीएमसीच्या घोटाळ्यामध्ये झालं असेल की टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी करता करता त्या टेक्नॉलॉजीला पण व्यवस्थित चेक करायचं असा विषयच कोणी बघितला नाही. आणि पीएमसी बँकेनी दोन प्रकारचे सर्व ठेवले, एक रेग्युलेटरला दाखवायला आणि एक लोकांना दाखवायला. आणि त्याच्यामध्ये सगळे बोगस अकाउंट क्रिएट केले आणि पैसे काढून घेतले. खूप आला सगळा रिझर्व्ह बँक 10 वर्ष काय करू होती या प्रश्नाचं उत्तर रिझर्व्ह बँकेला आज तक काही देत नाही. पण रिझर्व्ह बँक आता खूप त्रास देते वेगळ्या पद्धतीने. जसं माधवपुराच्या बाबतीमध्ये माधवपुरा ज्या वेळेला पडली, त्यावेळेला डेप्युटी गव्हर्नर होते डॉक्टर बिमल जलान, आणि ज्या वेळेला जॉईंट पार्लमेंटरी कमिटी फॉर इन्व्हेस्टिगेटिंग दी माधवपुरा एपिसोड वॉज क्रिएटेड, असं सांगण्यात येतं, मलाही माहिती नाहीये, की डॉक्टर बिमल जलान यांना जॉईंट पार्लमेंटरी कमिटीनी बसायला खुर्ची पण नाही दिली. उभं राहून त्यांची 2 तास उलट तपासणी घेण्यात आली. डॉक्टर बिमल जलान एवढे संतापले की ते परत रिझर्व्ह बँकेच्या हेडक्वार्टरला आल्यानंतर त्यांनी सपासक अर्बन कॉपरेटिव्ह बँकांना नियम लावले. तिथून तो एक्सपोर्ट डायरेक्टरचा विषय सुरू झाला की नागरी सहकारी बँकांच्या संचालक मंडळामध्ये 2 एक्सपर्ट पाहिजे, संचालकांना कर्ज देणं बंद झालं पाहिजे, संचालकांच्या नातेवाईकांना कर्ज देणं बंद झालं पाहिजे, संचालकांचा कुठलाही नातेवाईक बँकेमध्ये नोकरी होऊन आलं नाही, हे सगळे नियम हे 2003 चा फॉलो होते. खरं इतकं तिकट होण्याची म्हटलं तर गरज नव्हती, पण माणूस तिकट केव्हा होतो, तिकट यावेळेला होतो की तो भीतीने थरथरायला लागतो. म्हणजे तुमच्या घरात समजा एखादा साप आला आणि तुम्ही जर का सर्पमित्र असाल तर त्या सापाला मारणार नाही तुम्ही, पण सर्पमित्र नसाल तर तुम्ही त्याला मारणारच, कारण आंतरिक असलेली भीती. आणि म्हणून देशातल्या ज्या नागरी सहकारी बँका आहेत त्या सर्व बँकांच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँकेला नको असलेलं विंग आहे. This wing is not liked by Reserve Bank of India. Heterogeneous आहे, heterogeneous आहे, आणि त्याला व्हरायटी खूप आहे, प्रचंड व्हरायटी आहे. 1400 बँका 1400 तऱ्हा असं जे मराठीमध्ये म्हणता येईल ते रिझर्व्ह बँकेला दिसते, आणि त्यांना त्यामुळे युनिफॉर्म रेग्युलेशन नाही लावत आहे. आणि पीएमसी नंतर त्यांनी काय विषय केला तोही मी तुम्हाला सांगतो, म्हणजे दॅट इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग टू नो व्हॉट ही डिड. त्यांनी बीआर ऍक्ट अमेंड केला, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट अमेंड केला, आणि नागरी सहकारी बँकांना असलेलं जे काही प्रोटेक्शन होतं देशातल्या सर्व नागरी सहकारी बँकांना देर वॉज अ प्रोटेक्शन अंडर सेक्शन 56 बीआर ऍक्ट लागू होता, सगळे सेक्शन नव्हते लागू, ते प्रोटेक्शन काढून घेतलं. मी साधं उदाहरण देतो की प्रोटेक्शनचा परिणाम काय झाला. सेक्शन 56 प्रोटेक्शन गेल्यानंतर तुमच्या स्टॅच्युटरी ऑडिटरने जर का तुमचा रिपोर्ट डिस्क्वालिफाय केला तर पूर्वी या 2020 पूर्वी तुम्हाला डिव्हिडंड देता यायचा, कारण तुम्हाला इन्सुलेशन अंडर सेक्शन 26 होत. आता सप्टेंबर 20 मध्ये नवीन बीआर ऍक्ट पास झाला, त्याच्यामध्ये जर का स्टॅच्युटरी ऑडिटरने रिपोर्ट तुमचा क्वालिफाय केला यू आर प्रोहिबिटेड फ्रॉम पेईंग डिव्हिडंड. मी फक्त एकच उदाहरण देतो, अशी किमान 25 उदाहरण असतील की ज्याला अनेक वर्तमानपत्र किंवा अनेक व्यक्ती असं म्हणतात की नागरी सहकारी बँकांना टाइट करायला सुरुवात केली आहे, स्टार्टेड टाइटनिंग द स्क्रूज. आवश्यक आहे का? आहे आवश्यक. म्हणजे शिक्षक म्हणून मला दिसतं ते असं की 60 मुलांचा वर्ग आहे आणि त्या 60 मुलांच्या वर्गामध्ये 1 किंवा 2च मस्ती करणारे असतात, त्या 1 किंवा 2 मुलांना तुम्ही ठोकलं त्या शब्दाच्या अर्थाने नव्हे, पण ते 1 किंवा 2 मुलांना तुम्ही ठोकलं अख्खा वर्ग शांत असतो. इथे उलटच आहे, त्या 1 किंवा 2 मुलांना ठोकायच्या ऐवजी उरलेल्या 58 मुलांना ठोकण्याचं काम करतो. एक्झॅक्टली रिव्हर्स. फंडा काय आहे, ज्याला इकॉनॉमिक्स मध्ये डिमॉन्स्ट्रेशन इफेक्ट म्हणतात. म्हणजे मी हे याला जॅकेट घातलं, आय लाईक समबडी वोर दिस जॅकेट, आय लाईक डिमॉन्स्ट्रेशन इफेक्ट, समोरच्याचं बघून करणं
पीएमसीच्या दुर्घटनेनंतर रिझर्व्ह बँकेने 1400 बँकांना एका पिंजऱ्यात बसवलं. त्यातनं त्यांची सुटका नाही. सुटका कोणाची आहे त्याच्यामधनं? तुम्ही नियमात काम करा. यू वर्क विद इन रूल्स, यू वर्क विद इन द गिव्हन फ्रेमवर्क, यू हॅव फ्युचर. यू हॅव फ्युचर. तुम्ही नियमांचं उल्लंघन करून जर का काही काम केलं तर तुम्हाला फ्युचर नाही. तुमची बँक जी आहे ती रसा त्रास. रिझर्व्ह बँकेला सरकार वगैरे काही घेणं देणं नाही आहे, सरकारी बँका वगैरे काही घेणं देणं नाही. तुम्ही बँकिंग करणार, आम्ही सांगतो का ऐका. म्हणजे एका रिझर्व्ह बँकेच्या मोठ्या पदाधिकारी तुम्हाला एक चांगलं उदाहरण दिलं. तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स घेता ना, ड्रायव्हिंग लायसन्स घेतल्यानंतर चौकामध्ये लाल सिग्नल लागला तर गाडी थांबवायची, कळत ना? तुम्हाला माहिती आहे का की लाल सिग्नल लागल्यावरती थांबवायचं हे कुठल्या कायद्यामध्ये? हे मोटर व्हेकल्स ऍक्ट मध्ये सिग्नलिंग सिस्टीम हॅज बीन डिस्क्राइब्ड देअर. की लाल सिग्नल लागला की जायचं नाही, पिवळा झाला तर गाडी स्लो करायची, हिरवा झाला पुढे जायचं. डिफाईन्ड, लिगली डिफाईन्ड. तुम्ही बँकिंग संस्था चालतात, आमच्याकडनं लायसन्स घेतात, नियम आमचे. मग आमच्या नियमांचं जर का उल्लंघन केलं तुम्ही तर त्याची शिक्षा होईल, पावती फाडा. हा जो विषय आहे ना तो रिझर्व्ह बँकेने वेगळ्या पद्धतीने सहकारी बँकांना, म्हणजे पावती फाडा हा शब्द पॉप्युलिस्टिक शब्द होऊ शकतो, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता प्रत्येक ठिकाणी पावत्या फाडायला बसली आहे. आणि तुम्ही बघाल, म्हणजे जर का बँकिंग मध्ये इंटरेस्ट घेत असाल तर 8 दिवसांनी 10-12 नागरी सहकारी बँकांना पेनल्टी लागली दिसते. तुम्हाला पावत्या फाडलेल्या असतात, विषय क्षुल्लक असेल, अगदी छोटा विषय असेल, पण पावती लगेच. पण आम्ही शिकत नाही आहोत. म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सरकारी बँक परिचालन करणारे ती स्वतःची स्वायत्त मालमत्ता आहे अशा पद्धतीने जर का सहकारी बँक चालणार असतील तर सहकार संपुष्टात यायला वेळ नाही लागणार ना. मी त्या नॅफकपच्या कॉन्क्लेव्हला गेलो होतो आणि आता नवीन बिअर ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आले सहकारी बँकांच्या संचालकांकरता, आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की एखादी व्यक्ती सहकारी बँकेवरती किती वर्ष संचालक राहू शकते तर 8 वर्ष. त्याच्यावरती आता सहकार क्षेत्रामध्ये गदारोळ चालू आहे, प्रचंड मोठा गदारोळ चालू आहे. आम्ही लोकशाही निवडून येतो, अमुक करतो, तमुक करतो, खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि रिझर्व्ह बँकेने सांगितलं ठीक आहे, लोकशाही येताना लोकांचे पैसे घेणं बंद करा. कोणाकडनं घेतात पैसे? लोकांकडनं घेतात ना. स्टॉप टेकिंग मनी फ्रॉम पीपल, विल नॉट स्टॉप यू डुईंग दिस. कमर्शियल बँकांमध्ये रिस्ट्रिक्शन काय आहे? एखादी व्यक्ती आयुष्यभरामध्ये केवळ 6 वर्ष संचालक होऊ शकतो. आपल्या बँका बघा, सोलापूर मध्ये बँका बघा, 25-25 वर्ष संचालक आहेत ना. मला नाव पण देण्याची गरज नाही की तुमच्या सोलापूरच बँक आहे, 20-20 वर्ष संचालक आहे. आम्ही ही नाव रूपाला आणली, आम्ही ही मोठी केली, आमच्यामुळे या बँकेला नाव आहे, हे जे सगळे शब्द आहेत ना या शब्दावरती अमित शहानी मस्त उत्तर देत नाही कॉन्क्लेव्हला. आणि अमित शहा असं म्हणाले की थोडा जवान उपभी आने दो, ही वॉज व्हर्च्युअली टॉकिंग अबाउट दी बिहार ऍक्ट. म्हणजे झालं ना वय आता 70-80, थांबा की वॉज इनडायरेक्टली हिंटेड. सहकार बँकिंग मध्ये चांगला रुजू शकतो आपण जर का त्या नियमांचं पालन केलं तर. याला प्रचंड गरज होत आहे. म्हणजे मी आज 30 वर्ष संचालक आहे, मला तुम्ही बाद करताय, म्हणजे मला इलेक्शन पण करू देणार नाही. निवडणूक लढवणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. असे अनेक विषय आहेत. त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक सोपं उत्तर देते की तुम्ही लोकांकडनं पैसे बंद करा, घेणं बंद करा, म्हणजे यू स्टॉप एक्सेप्टिंग डिपॉझिट्स अँड देन यू कॅन क्लेम ऑल दिस थिंग्स. सुप्रीम कोर्टात केसेस चालू आहेत या सगळ्या विषयावरती. मला जे जाणवतं ते असं आहे की कायदा नियम हे सगळं बाजूला ठेवूया आपण, जे काय आहे त्याच्या चौकटीमध्ये आपल्याला खूप चांगलं काम करता येते. सहकारी बँका, अनेक सहकारी बँका या विषयामध्ये उत्कृष्ट काम करत आहेत, उत्कृष्ट. वर्करनी आपल्याला असं वाटतं की यांनी सहकार्याची कास सोडली आहे का? तसं नाही. त्यांनी जे सहकार्याची प्रिन्सिपल्स आहेत ना, मला नावासकट सांगते,
उत्कृष्ट काम करताय तुम्ही. सरस्वती घ्या, शामराव घ्या, या ज्या मोठ्या बँका आहेत या खूप चांगल्या पद्धतीने तळागाळातल्या लोकांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचत आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल तर गुजरातमध्ये एक बँक आहे, करपूर बँक, 20,000 लोकांना, 20,000 महिलांना सेल्फ हेल्प ग्रुप मध्ये त्यांनी फंडिंग केलंय. आणि नॉन परफॉर्मिंग एनपीचा रेट जो आहे तो 4.5% म्हणजे मिनिमम आहे. सहकारी बँक आहे, गुजरातमध्ये काही मोठ्या बँका नाहीत असा तर भाग नाही आहे, मोठ्या बँका आहेत ना, पण कालुपूर सहकारी बँकेने हे केलंय, करून दाखवलंय. आपल्या इथे सांगलीला, सांगली डिस्ट्रिक्टने केवढं मोठं काम केलं, प्रचंड मोठं काम केलंय, ज्याला इंग्रजीमध्ये जॉईंट लायबिलिटी ग्रुप म्हणतात, तो सगळा सांगलीमध्ये या सांगली डिस्ट्रिक्टने केला आणि आरबीएल बँकेने केला. आरबीएल सहकारी बँक नाही आहे पण सांगली डिस्ट्रिक्ट आहे ना. म्हणजे सहकारामध्ये तुम्हाला जर काही इच्छा असेल तर उत्कृष्ट बँकिंग तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. नियम आहेच, नियम असणारच आहे, त्या नियमांना काही अंत नाही आहे, पण भवितव्य सहकारी बँकांचं हे खूप चांगलं मला या क्षणाला दिसतं. ह्याचं कारण असं आहे की या क्षेत्राला लागलेली कीड ही संपत चाललेली आहे. जशी कीड संपेल आणि जसा तरुण वर्ग सहकारी बँकेमध्ये फिरेल येईल तसे चित्र बदलणार आहे. अनेक सहकारी बँका विदेशी बँकांच्या तोडीच्या डिजिटल सर्व्हिसेस देतात. अनेक म्हणजे आयसीआयसीआय बँक किंवा एचडीएफसी बँक ह्या ज्या काही सर्व्हिसेस देतात त्या या सहकारी बँका त्या टप्प्यात जाऊन पोहोचलेल्या आहेत, त्या रेंज मध्ये गेलेल्या आहेत. सहकारीच बँक आहेत, मग सहकारी इतकं चांगलं काम करू शकतो तर त्याचा स्प्रेड जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवणं आणि प्रत्येक ठिकाणी अर्थशास्त्र लावणं. ज्या ज्या सहकारी बँकांनी अर्थशास्त्राचा वापर केला, म्हणजे एखादी ब्रांच काढायची, म्हणजे एखादं दुकान काढायचं आहे, त्याचा इकॉनॉमिक व्हायबिलिटीचा नीट अभ्यास केला तर ब्रँच यशस्वी होते. त्यामुळे सहकाराला उज्ज्वल दिवस मोठ्या प्रमाणात येणार आहे. आणि आता केंद्र सरकारने या सगळ्या विषयावरती गांभीर्याने दखल घेतली आहे. मी जे थोडस टीकात्मक बोललो की 14 राज्यांमध्ये सहकारी बँकांचा लवशेष नाही आहे, त्याच्यावरती मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन विशेषत काम करते आहे. महाराष्ट्र राज्य सरकार पतसंस्थांकरता व्हर्च्युअल रेग्युलेशन आणतात ऑन द लाईन. आज सहकारी बँकिंग मध्ये तुम्हाला विश्वास नाही बसणार पण 8.5 लाख कोटींच्या ठेवी आहेत. 8.5 लाख कोटींच्या ठेवी, 68,000 शाखा, हा 11 राज्यातच आहे, बाकीचं मला बोलायची काही गरजच नाहीये. पण हा जर का 28 राज्यांमध्ये गेला, हा जर का युनियन टेरिटरीज मध्ये गेला, पसरला, कंट्रोल लोकली आहे, कंट्रोल लोकली आहे, त्याचा व्हायबिलिटीचा अभ्यास करणं एक स्वतंत्र विषय. टेक्नॉलॉजी तुम्हाला खूप चीपर होणार आहे. आणि आता नागरी सहकारी बँकांमध्ये एक मोठा विषय जो देश जगभरात चालला आहे, जो आपल्याकडे नाहीये, तो विषय नव्याने इंट्रोड्यूस झालाय, तो म्हणजे सहकारी बँकांची एक अपेक्स संस्था स्थापन करणे, ज्याला अम्ब्रेला ऑर्गनायझेशन म्हणतात. ही जी अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे, जो कुछ बचा कुछ आहे सेक्टर में, 1400 बँका आहेत ना, त्या 1400 बँका बुडू नये ह्याच्याकरता कॉन्शियसली एफर्ट घेतो. आणि ते एफर्ट घेत असताना नुसतं बोलाचा भात आणि बोलाची कडी असा विषय होणार नाही. देर विल बी फंडिंग अरेंजमेंट, लिक्विडिटी सपोर्ट अरेंजमेंट, टेक्निकल गायडन्स, हे सगळे विषय होणार आहेत. म्हणजे सहकार क्षेत्राला मी जे सुरुवातीला म्हटलं, मी जरी निगेटिव्ह सुरुवातीला बोललो असलो तरी हे हा जो स्पार्क आहे हा खूप मोठा होणार आहे. आणि आपण ज्या वेळेला बँकिंगचा व्यवहार करतो, आपल्याच गावातली माणसं ज्या संस्थेवरती आहेत, ज्यांना आपण जवळून ओळखतो, त्यांच्यावरती आपल्याला विश्वास ठेवायला किंवा त्यांच्यावरती अवलंबून राहायला खरं तर काहीच हरकत नाही. कारण ह्याच्यामध्ये हे जे होणारे बदल आहेत हे खूप झपाट्याने होणार आहेत. म्हणजे हे बदल इव्होल्युशनरी नसतील तर रिव्होल्युशनरी असतील, क्रांतिकारक बदल. टेक्नॉलॉजीमध्ये तर प्रचंड मोठे बदल आता सध्या आपल्याला दिसत आहेत.
आणि ते बदल होत असताना या सहकारी बँका त्याला सामोरं जाण्याची तयारी करताय. तुमच्या खिशात जे मोबाईल आहे ना, तो मोबाईल म्हणजे तुमचं पाकिट होणार आहे. तुमच्या खिशात नोटा ज्या आहेत ना, त्या गायबच होणार आहेत. त्या नोटा जर का गायब झाल्या, डिजिटल करन्सी बद्दल तुम्हाला विषय माहिती असेल. यू कॅन बाय अँड सेल, यू कॅन सेटल ट्रान्झॅक्शन. लेट मी नॉट टॉक ऑफ द बेनिफिट्स आउट ऑफ कोविड विच द बँकिंग इंडस्ट्री गॉट. वी आर द वर्ल्ड्स लीडिंग एक्झाम्पल इन टर्म्स ऑफ ऑनलाईन पेमेंट. ऑनलाईन पेमेंटमध्ये देशाचा नंबर पहिला लागतो आणि आपली टेक्नॉलॉजी घेण्याकरता US पासून सगळे आपल्या मागे लागले. मध्यंतरी मी साऊथ आफ्रिकन कंट्रीज चे काही बँकर्स होते, इजिप्त होतं, इथिओपिया होतं, इराक होतं. या बँकर्सना मी ट्रेनिंग द्यायला पुण्यामध्येच व्यामिकॉन संस्था आहे, त्यांनी ऑर्गनाईज केली होती, इंटरनॅशनल ट्रेनिंग प्रोग्राम होता. त्यांना मी जे जे काही सांगितलं की वेअर इज अ कॉपरेटिव्ह बँकिंग आणि वेअर दी बँकिंग इंडस्ट्री, वेअर द डिजिटल फिनटेक्स इन इंडिया आर गोईंग, वेळच पाहिजे बाकी होते. त्याचं कारण असं आहे की आपण कलेक्टिव्हली देशाला प्रगतीपथावर नेत आहोत. आणि हे ज्या वेळेला आपण करू, त्याच्यामध्ये सहकारी बँकांचं योगदान हे खूप मोठं असणार आहे. ते योगदान तुमचं असणार आहे, कारण तुम्ही कुठल्या ना कुठल्या सहकारी बँकेचा घटक होणार हे गरजेचं आहे. तुम्ही जर का घटक त्याचे झाला नसाल तर वा ऍक्टिव्ह रोल करता येणार. मला असं वाटतं की बँकिंग मधलं सहकार क्षेत्र विदाउट टॉकिंग ऑफ थिअरम्स, म्हणजे थिअरी न बोलता काय चालू आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचार, अदरवाईज मी थांबतो. थँक्यू.